नमस्कार मित्रांनो एम पी एस सी ओ पी एस सी रिब्यू यूट्यूब आपले पुनश्य एकदा मनपूर्वक स्वागत तर एक महत्त्वपूर्ण प्रसिद्धपत्रक ज्याची अपडेट उमेदवारांपर्यंत पोहोचणे खूप गरजेचे आहे तर लक्षात घ्या पाच सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक महत्त्वपूर्ण असं प्रसिद्धपत्रक जारी केलेलं आहे त्याविषयी आपण या आप व्हिडिओमध्ये बोलणार आहोत आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत शेअर करा तर लक्षात घ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अर्जित पद्धतीत गट ब सेवा मुख्य परीक्षा दोन हजार बावीस तर लक्षात घ्या ही परीक्षा म्हणजे आठ ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी तुमची जी एम पी एस सी कंबाईन ग्रुप बीची परीक्षा झाली होती त्याच्या मुख्य परीक्षे संदर्भात आहे तर लक्षात घ्या आपली मुख्य परीक्षा आठ ऑक्टोबर दोन हजार बावीसला झालेली होती त्याच्या एक वर्षाने म्हणजेच ऑक्टोंबर दोन हजार तेवीसमध्ये तुमच्या मुख्य परीक्षांचं शेड्यूल हे जारी झालेलं आहे परंतु त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असा बदल झालेला आहे त्याबाबत अपडेट आपण या व्हिडिओ थ्रू जाणून घेऊया जे उमेदवार चॅनलवर अत्यापर्यंत नवीन असाल त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तसेच एम सी आणि यू पी सी रिलेटेड वेळोवेळी वेड़ वेड़ आणि महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपण टेलिग्राम चॅनललाही जॉईन होऊ शकता तर विषय बघूया तर लक्षात घ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा आराष्ट्रतिगड बस सेवा मुख्य परीक्षा दोन हजार बावीस पेपर क्रमांक दोन संदर्भात आहे तर लक्षात घ्या पेपर क्रमांक एक जो की आपला एकेच दिवशी तिन्ही संवर्गाचा होणार आहे त्यानंतर पेपर क्रमांक दोन विषय बोलायचे झाले तर दुय्यम निबंधक श्रेणी एक म्हणजेच मृदांक निरीक्षक ज्याचा की मुख्य परीक्षेचा पेपर क्रमांक दोन हा सात ऑक्टोबर दोन हजार तेवीसला नियोजित आहे त्यानंतर राज्यकर निरीक्षक त्याचा मुख्य परीक्षेचा पेपर क्रमांक दोन चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीसला नियोजित आहेत आणि सहाय्य अधिकारी पेपर क्रमांक दोन दिनांक बावीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीसला नियोजित आहे यामध्ये पोलीस उपनिरीक्षक या संदर्भात बोलण्यात आलेलं नाही त्याविषयी आपण पुढे बघूया त्याबाबतची अपडेट देण्यात आलेली आहेत तर लक्षात घ्या या नियोजित तारखा आहे तर त्याच्या बैठक व्यवस्थांमध्ये बदल करण्यात आलेला आहे सेंटर्स हे बदललेले आहेत ते जाणून घेऊया तर लक्षात घ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत संदर्भ संदर्भात की जाहिरातीं विषयांकित परीक्षा मुंबईसह महाराष्ट्रातील अमरावती औरंगाबाद नाशिक नागपूर व पुणे अशा सहा जिल्हा केंद्रावर आयोजित करण्याचे प्रस्तावित होते परंतु प्रशासकीय कारणास्तव दुय्यम निबंधक श्रेणी एक मृदांक निरीक्षक जो की सात ऑक्टोबर दोन हजार तेवीसला आहे राज्यकर निरीक्षक पेपर क्रमांक दोन जो की चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीसला आहेत तसेच सहाय्यक कक्षाधिकारी पेपर क्रमांक दोन जो की बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला आहे प्रशासकीय कारणास्तव या तिन्ही संवर्गाच्या पेपर क्रमांक दोन करता नियोजित परीक्षा केंद्र फक्त नवी मुंबई येथे आयोजित करण्यात येतील तर लक्षात घ्या ज्यांच्या मुख्य परीक्षा या संवर्गासाठी होणार आहेत जे उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र आहेत त्यामध्ये दुय्यम निबंधक श्रेणी एक राज्यकार निरीक्षक आणि सहायक कक्षाधिकारी यांचे पेपर क्रमांक दोन हे बाकीच्या जिल्हा केंद्रावर न होता फक्त मुंबई म्हणजेच नवी मुंबई येथेच आयोजित होणार आहेत या एकाच जिल्हा केंद्रावर परीक्षा होणार आहे तसेच पी एस आय मुख्य परीक्षेविषयी बोलायचे झाले तर विषयांकित परीक्षेच्या पेपर क्रमांक एक करिता दिनांक आठ एक सॉरी दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी नियोजित परीक्षा तसेच पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचे पेपर क्रमांक दोन करिता दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी नियोजित परीक्षा जाहिरातींमधील तरतुदीनुसार मुंबई नवी मुंबई सह महाराष्ट्रातील अमरावती औरंगाबाद नाशिक नागपूर व पुणे अशा एकूण सहा जिल्हा केंद्रावर आयोजित करण्यात येतील तर लक्षात घ्या पुन्हा एकदा सांगतो जो आपला सामायिक संयुक्त पेपर एक ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी होणार आहेत सर्व संवर्गासाठी ज्यामध्ये की दुय्यम निबंधक श्रेणी एक म्हणजेच मृदांक निरीक्षक राज्यकर निरीक्षक आणि सहाय्यक अधिकारी त्याचबरोबर पोलीस उपनिरीक्षक यांचा जो पेपर क्रमांक एक होणार आहे तो सहा जिल्हा केंद्रावर होणार आहे म्हणजेच जे जिल्हा केंद्र उमेदवारांनी निवडलेले असेल त्यानुसार त्यांच्या जिल्हा केंद्रावर ते पेपर होणार आहेत परंतु दुय्यम निबंधक श्रेणी एक म्हणजे सब रजिस्टार राज्यकार निरीक्षक आणि सहाय्य अधिकारी यांची परीक्षा ज्या तारखेला नियोजित आहे त्याच तारखेला होणार आहेत परंतु फक्त नवी मुंबई या जिल्हा केंद्रावरच होणार आहेत बाकीच्या जिल्हा केंद्रावर, बाकी केंद्रावर होणार नाहीत पेपर क्रमांक दोन परंतु पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच पी एस आयचा पेपर क्रमांक एक त्याचबरोबर पेपर क्रमांक दोन हा सहाही जिल्हा केंद्रावर होणार आहे याबाबत अजूनही उमेदवारांच्या मनात शंका असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर नक्की भेटेल बाकी उपयुक्त व्यवस्थेनुसार उमेदवारांच्या प्रोफाईलमध्ये प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात येतील म्हणजे लक्षात घ्या तुम्ही भलेही पेपर क्रमांक दोन आपापल्या केंद्रावर निवडलेले असतील जसे की एखादा उमेदवार अमरावतीचा असेल त्यानं पेपर क्रमांक दोन हा अमरावती जिल्हा केंद्रावर निवडलेला असेल परंतु लक्षात घ्या तुमचा सब रजिस्टार टी आय आणि ए ओ यांचे पेपर क्रमांक दोन हे नवी मुंबई या केंद्रावर आयोजित होणार आहे आणि पी एस आयचा पेपर क्रमांक एक तसंच पेपर क्रमांक दोन हा सहाही जिल्हा केंद्रावर आयोजित होणार आहे मनात शंका असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आपल्याला आपल्या या व्हिडिओ संदर्भातील प्रश्नाचं उत्तर नक्की भेटेल तशाच एम पी एस सी तसंच यू पी एस सी रिलेटेड वेळोवेळी आणि महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद